ब्लू इंडिया पार्टी महाराष्ट्रात 40 जागा लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. तेलंगणा येथील ब्लू इंडिया पार्टी महाराष्ट्र विधानसभेच्या 40 जागा लढवणार आहे. सोलापुरातील 6 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा यावेळी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बोंगो प्रसाद गौड यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोककल्याण हा उद्देश ठेवून हा पक्ष महाराष्ट्राच्या रणमैदानात उतरला आहे. दरम्यान सोलापुरात या पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार त्यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये अक्कलकोट चंद्रकांत वनकडे, शहर मध्य योगेश वाघमारे, दक्षिण दत्तात्रय बनकर, शहर उत्तर दत्ता थोरात, मुहोळ नंदू क्षीरसागर, पंढरपूर मंगळवेढा देवेंद्र लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष बोंगू प्रसाद गौड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र असेंब्ली विधानसभा मैं सवाल करेंगे मेनी पार्टीज बीजेपी कांग्रेस नेशनलिस्ट कांग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना शिंदे पार्टी सेना इसमें वो कांटेस्ट करके कैंडिडेट को अनाउंस है मगर मैं इससे उसको सवाल करें क्या करें बीसी एससी एसटी लोगों में ना लोगों को जनाबा हिस्सेदारी के आप टिकट अनाउंस करें नहीं करें मैं पार्टी से मैं करें. या पत्रकार परिषदेस भूपल कमिट्टा एस सेंथिल कुमार मधु भूमपल्ली बोनोथू लिंगण्णा अमिनोद्दीन शेख दत्ता थोरात देवेंद्र लोंढे योगेश वाघमारे आदि उपस्थित होते.